चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाच दिवशी केला होता. यामुळे नारायण राणेंच्या दौऱ्यादरम्यान अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर देखील दिलं होतं. याला भाजप नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंनी आता जोरदार प्रतिउत्तर दिलंय. राणेंच्या मुलांसारखी मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं. यावर राणे पुत्र आता चांगलेच भडकलेले पाहायला मिळालेत. काय म्हणालेत निलेश राणे ते पाहूया. भास्कर जाधव, तुझी औकात काय ना ती 2024 दाखवतो आम्ही. एक दुकान तरी बांधलंच काय स्वतःच्या खर्चाने, 5 मुलांना नोकऱ्या लावलंस, 5 रुग्णांना कधी आरोग्य सेवा दिलीस, कधी मेरिट लिस्ट मध्ये 5 मुलांना पाठवलं परदेशी शिक्षणाला. काय तुझं राजकारण, काय औकात तुझी, कोण आहेस तू? भर चौकामध्ये समोर तरी उभा राहू शकतोस का तू? तू जेवढी वार्ता करतोस उद्धव ठाकरेच्या समोर, तू महिलेवर हात उचल ना. त्याच्या पलीकडे तू काय करू शकतो? ती महिला बिचारी मदत मागायला आली होती, तिच्या अंगावर जातोस तू, ही तुझी औकात. आणि तू राणेंवर बोलतोस, तुझ्यासारखे 1760 भास्कर जाधव जरी एकत्र झाले ना तरी राणेंचं काय उखाडू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. आणि साल्या, जास्त बोलत राहिलास मला तुला, तू किती मोठा घाबरट आहेस मला माहिती आहे. तुझे सगळे रंग मी चिपळूणला दाखवलेत, पण चिपळूणला आज त्याची गरज नाही. तुझे रंग कसे उतरवायचे मला माहिती आहेत, एकदा उतरवले होते तुझे, तुझी सगळी भाईगिरी बंद केली होती एका दिवसात, लक्षात आलं ना? आणि म्हणून मला त्या भानगडीत पडायचं नाही. आमच्याकडे भरपूर काम आहेत, तू बिनकामाचा रिकाम टेकडा तिकडे बसलायस, तुला कुत्र विचारत नाही, तुला मंत्री करत नाही म्हणून तू साला भुंकत फिरलाय सगळीकडे. तू आम्हाला शिकवतो का रे? औकादित राह, जेव्हा आम्ही तुझ्याबद्दल एक चकार शब्द देखील काढला नाही, कोण आहेस तू तुझ्याबद्दल काय बोलायला? जाणून बुजून आता मीडियावाले उचलून धरतायत म्हणून सगळीकडे उड्या मारतोयस काय? तुझी औकात काय आम्हाला माहीत नाही? पुऱ्या चिपळूण शहराला तुझी औकात दाखवली होती, एका दिवसात तुझी शेडगिरी उतरवली होती, लक्षात आलं ना? म्हणून संस्कृतीची वार्ता तू करू नकोस, तुझ्या गावात तुला कुत्र विचारत नाही, मंदिराच्या कार्यक्रमात सुद्धा बोलवत नाही. शिवसेना नेते भास्कर जाधव हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृत्यांमुळे चर्चेत येतात. आताही त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत कोकण दौऱ्यावर असताना एका महिलेसोबत चुकीचं वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे एकीकडे कोकण आपत्तीमुळे संकटात असताना दुसरीकडे त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे ते टीकेचे धनी ठरलेत. तर तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या HW News मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.